नमस्कार, केव्ही न्यूज 9+1 बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। मी भैरवी पाटील घेऊन येत आहे आजच्या ताज्या घडामोडी। रायगडातील विश्वासार्ह आणि ताज्या बातम्यांसाठी आज सबस्क्राइब करा केव्ही न्यूज रायगड। गेल्या 24 तासात देशात आतापर्यंतचे सर्वाधिक म्हणजे 19,459 नवे कोरोना रुग्ण आढळलेत, तर 380 जणांचा मृत्यू झालाय। आतापर्यंत देशभरात 5,48,000 कोरोनाबाधित रुग्ण आढळलेत, तर 16,492 जणांचा बळी गेलाय। देशभरात लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर रुग्णवाढीचा वेग वाढल्याचं दिसतंय। स्थानिक प्रशासनाच्या ढिलाईमुळे कोरोनाचा संसर्ग वेगानं होत असल्याचा आरोप होतोय। देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत, तर खालोखाल दिल्लीचा क्रमांक लागतो। राज्यात मुंबई, पुणे, औरंगाबाद या महानगरांसह आता ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत भर पडली आहे। राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत असल्यानं 30 जून नंतर लॉकडाऊन कायम राहणार असल्याचं स्पष्ट करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्लाझ्मा दान करण्याचं आवाहन कोरोनामुक्त रुग्णांना केलं आहे। कोरोना रुग्णांवर उपचारासाठी प्लाझ्मा थेरपी उपयुक्त असल्याचं समोर येत असून जगभरात अशा प्रकारे उपचार सुरू आहेत। त्यासाठी कोरोनामुक्त झालेल्यांच्या रक्तघटकाची आवश्यकता असते। महाराष्ट्रात आता प्लाझ्मा थेरपीच्या माध्यमातून रुग्णांवर उपचार करण्यात येणार असून कोरोनामुक्त झालेल्यांनी इतर कोरोना रुग्णांवर उपचारासाठी रक्तघटक असलेला प्लाझ्मा दान करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे। रेवस बोर्डने इथे असलेल्या मच्छीमार जेटीच्या कामाला शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी भेट दिली। इथे सुरू असलेल्या कामाची त्यांनी पाहणी केली। रेवस बोर्डने जेटीच्या कामासाठी आमदार जयंत पाटील आणि तत्कालीन आमदार पंडित पाटील यांनी निधी मिळवून दिला होता। मच्छीमारांसाठी हा प्रकल्प अत्यंत सोयीचा असल्यानं त्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला होता। मात्र गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे हे काम थांबलं होतं। मात्र जेटीचं काम अत्यावश्यक सेवेत मोडत असल्याचं आमदार जयंत पाटील यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर पुन्हा कामाला वेग आला। या कामाच्या ठिकाणी भेट देऊन आमदार जयंत पाटील यांनी मच्छीमारांशी संवाद साधला। यावेळी मार्तंड सहकारी मच्छीमार सोसायटीचे अध्यक्ष विश्वास नाथवा आणि संचालक उपस्थित होते। रायगड जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते, त्यातच अलिबाग तालुक्यातही संक्रमणाचं प्रमाण वाढलेलं दिसते। गेल्या 24 तासात अलिबाग तालुक्यात 3 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे। या JSW एका कर्मचाऱ्याचाही समावेश आहे। गोंधळपाडा इथल्या एका 10 महिन्याच्या बालकाला सुद्धा कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय। तर पोयनाड आणि अक्षय येथील 2 रुग्ण नव्याने आढळलेत, त्यामुळे आता अलिबाग तालुक्यातील रुग्णसंख्या 115 पोहोचली आहे। आतापर्यंत 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। मसळा तालुका वगळता रायगड जिल्ह्यातील सगळ्या तालुक्यांमध्ये 172 नवे रुग्ण एकाच दिवसात आढळलेत। आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला राज्यातील प्रमुख संस्थानांच्या पादुका नेण्याची परवानगी शासनाने दिली आहे। पंढरपूरला नेण्यात येणाऱ्या पादुकांसह केवळ 20 वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे। आषाढी वारी 2 दिवसांवर येऊन ठेपली असताना यंदा लॉकडाऊनमुळे वारी चुकण्याची सल लाखो वारकऱ्यांमध्ये व्यक्त होते आहे। पण राज्यातील 10 प्रमुख संस्थानांचे प्रत्येकी 20 वारकरी पादुका घेऊन पंढरपूरला जातील। आषाढीला राज्यातील मानाच्या 9 पालख्या विमानानं दाखल होणार असून या दिवशी विठ्ठलाच्या मंदिरात गर्दी होऊ नये म्हणून पंढरपुरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे। लॉकडाऊनच्या काळात महावितरण कंपनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे वीज ग्राहकांना सवलत देण्यासाठी केंद्र सरकारकडे निधीची मागणी करण्यात येणार आहे। याबाबत ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी माहिती दिली आहे। लॉकडाऊनच्या काळात अत्यल्प वीज ग्राहकांनी विजेचे बिलं भरलीत, त्यातच कारखाने उद्योग बंद असल्यामुळे वीज कंपनीसमोर आर्थिक संकट उभं राहिलं। अशातच कोकणातील वादळामुळे वीज कंपनीचं प्रचंड नुकसान झालंय, त्यामुळे वीज बिलांमध्ये सवलत देण्यासाठी वीज कंपनीला केंद्र सरकारकडून निधी मिळणं आवश्यक असल्याचं ऊर्जा मंत्री राऊत यांनी म्हटलंय। कोरोना रुग्ण आढळण्याच्या प्रमाणात वाढ होत असल्यामुळं पुकारण्यात आलेल्या मुरुड बंदला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। रविवारपासून 3 दिवस मुरुड शहर बंद ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं होतं। या आवाहनानुसार पहिल्याच दिवशी मुरुड शहरातील बाजारपेठ आणि इतर परिसरातील दुकानदारांनी कडकडीत बंद पाळला। कोरोनाचा प्रकोप संपूर्ण रायगड जिल्ह्यात वाढत असताना पेण, पाली, मुरुड या ठिकाणी नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी स्वयंस्फूर्तीनं संचारबंदी पाळण्याचा निर्णय घेतलाय। गेल्या 8 दिवसातील रुग्णसंख्या पाहता आता संपूर्ण रायगड जिल्हा पुन्हा लॉकडाऊन करण्याची गरज व्यक्त होते। पेट्रोल डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलंय। दररोज होणारी इंधन दरवाढ आता महागाई वाढवण्यास कारणीभूत ठरते।
आज सलग 15व्या दिवशी पेट्रोलचे दर वाढवण्यात आले. दररोज काही पैशांनी इंधन दरवाढ होत असल्यामुळे आता पेट्रोलपेक्षा डिझेल महागले आहे. आज पेट्रोलच्या किमतीत 5 पैसे तर डिझेलच्या किमतीत 12 पैशांची वाढ करण्यात आली. दरम्यान मुंबईत पेट्रोलची किंमत 87.19 रुपये तर डिझेलची किंमत 78.83 रुपये झाली आहे. इंधनाच्या दरवाढी विरोधात आता नागरिकांमध्ये असंतोष पसरला असून कच्च्या तेलाचे दर कमी असतानाही इंधनाच्या दरात वाढ होत असल्यामुळे नाराजी व्यक्त होते आहे. चीनी ॲप टिकटॉकला टक्कर देण्यासाठी आलेल्या भारतीय मनोरंजन ॲपला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. आता टिकटॉक सारखं मनोरंजनात्मक व्हिडिओ तयार करणारं चिंगारी हे ॲप 25 लाख भारतीयांनी डाउनलोड केलंय. टिकटॉकला पर्याय असलेलं हे ॲप छत्तीसगड, ओडिशा आणि कर्नाटकच्या डेव्हलपर्सनं तयार केलंय. भारतीय युजर्सच्या गरजा आणि आवड लक्षात घेऊन चिंगारी हे ॲप तयार करण्यात आलंय. चिंगारी ॲप 2018 पासून गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध होतं, पण चीनी ॲपचा बहिष्कार करण्याची भूमिका भारतीय युजर्सनं घेतल्यानंतर या ॲपला भरपूर प्रतिसाद मिळतोय. राज्यात वाढणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येत नसल्यानं राज्य सरकारनं नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात आता 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. लॉकडाऊनमध्ये सध्या जे नियम आहेत त्यात फारसा बदल करण्यात आलेला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारच्या संवादात लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार आज मिशन बिगिन अगेनच्या दुसऱ्या टप्प्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांची वाढती संख्या थांबण्याचं नाव घेत नाही आहे. दर दिवशी कोरोनाची रेकॉर्ड ब्रेक आकडेवारी समोर येते आहे. यातच राज्यात मिशन बिगिन अगेनचा दुसरा टप्पा 31 जुलैपर्यंत असेल असं स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असून या दरम्यान अनेक निर्बंध मात्र शिथिल करण्यात येणार आहेत. एकंदर पुढचा आणखी एक महिना राज्यातील जनतेला टाळेबंदीतच काढावा लागणार आहे. राज्यात गेल्या 3 महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे. त्यात 1 जूनपासून केंद्राची नवी नियमावली आल्यानंतर राज्यात मिशन बिगिन अगेन सुरू करण्यात आलं. त्यात कंटेनमेंट झोन वगळता अन्य भागात बऱ्याच प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यात आले होते. मिशन बिगिन अगेनचा पहिला टप्पा 30 जून म्हणजेच उद्या संपतोय. त्यामुळेच 1 जुलैपासून पुढे काय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला होता. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्याला संबोधित करताना अनेक बाबी स्पष्ट केल्या. त्यात प्रामुख्यानं लॉकडाऊन उठवलं जाणार नाही असं त्यांनी म्हटलं होतं. त्यानुसार आता शासनाकडून स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. 31 जुलैपर्यंत मिशन बिगिन अगेनचा दुसरा टप्पा जाहीर करण्यात आला आहे. त्यात आधीपासूनच लागू असलेले बहुतेक नियम कायम राहणार आहेत. राज्यात लॉकडाऊन दरम्यान एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यास मनाई आहे. ही बंदी यापुढेही कायम राहील. मुंबई महानगर प्रदेशातील सर्व भागात ये जा करण्याची मुभा आहे ती मात्र कायम राहणार आहे. एसटीची मर्यादित सेवा राज्यात सुरू झाली असून ती यापुढेही तशीच कायम राहील.